छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसांचे नसून संपूर्ण हिंदुस्थानाचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यभरात शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या जमान्याचे आदर्श होतेच, पण वर्तमान आणि भविष्यात देखील ते कायम आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसाचे आणि हिंदूचे नाही तर संपूर्ण हिंदुस्थानाचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. राज्यपाल सतत महाराजांविषयी, महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी, सावित्रीबाई फुलेंविषयी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य करतात ते दिल्लीच्या बादशहांच्या इशाऱ्यांवर करतात की काय असं वाटतं, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. सेना राज्यभरात आंदोलन करते, लोकशाहीचा छत्रपती शिवरायाविषयी वक्तव्य केलेलं आहे. उस जमाने के आदर्श थे छत्रपति शिवाजी महाराज, उस जमाने के नहीं तो उस जमाने के तो थे ही, आजच्या जमान्याचे आणि येणाऱ्या जमान्याचे सुद्धा आदर्श आहेत. फक्त महाराष्ट्राचे नाही, मराठी माणसाचे नाही, हिंदूंचे नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज हे सातत्यानं सतत आदर्श राहणारं व्यक्तिमत्व आहे. आणि कोश्यारी जे सातत्यानं अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या महापुरुषाविषयी, छत्रपती शिवरायाविषयी, महात्मा ज्योतिबा फुलेविषयी, सावित्रीबाई फुलेविषयी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य करतात, मला असं वाटतं की दिल्लीच्या पाठशाळाच्या इशाऱ्यावर करतात की काय, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात काय. परंतु हे महाराष्ट्राचं पाणी असं तसं नाही, या कोश्यारीला पाणी पाजल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार. विरोध केला होता त्यावेळेस कुठेही ठाकरेकर उतरला नाही असा देखील आरोप केला. एपा सावरकरांविषयी शिवसेनेला कोणी शिकवण्याची गरज नाही. शिवसेना प्रमुखांपासून आम्ही रक्ताच्या सह्याचं, लाखो सह्यांचं निवेदन राष्ट्रपतींना दिलेलं, त्यांना भारतरत्न द्या म्हणून. जे लोक सावरकरांविषयी गळा गाळत होते परवाच्या दिवशी, काल छत्रपती शिवरायांच्या विषयी अशा पद्धतीने वक्त केल्यावर का रस्त्यावर उतरले नाही, याचा अर्थ हा यांचा बेगडी हिंदुत्ववाद आहे. छत्रपती शिवरायांचा आदर करतात का नाही करतात हे प्रश्न निर्माण झालेला आहे. सावरकरांविषयीची भूमिका शिवसेनेने सुस्पष्ट केली आहे, पक्षप्रमुखांनी केलेली आहे, सामनाच्या माध्यमातून केलेली आहे. आणि म्हणून जर तुम्ही सावरकरांविषयी रस्त्यावर उतरता, छत्रपती शिवरायाविषयी उतरताना तुमची दात खिळी बसते का, हा प्रश्न आमचा शिवसेनेच्या वतीने. म्हणून हे बेगडी प्रेम हिंदुत्वाचं दाखवतात आणि शिवसेनेला हे शिकवण्याची गरज नाही. शिवसेना आज छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ फक्त शिवसेना नाही तर अख्खा हिंदुस्थान उतरलेला आहे. आम्ही तेच सांगतो की जाणीवपूर्वक होतंय महाराष्ट्राच्याच महापुरुषाविषयी काय होतं उत्तराखंड, कारण महाराष्ट्रानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्र महापुरुषाची जननी आहे, देशभक्तांची जननी आहे, स्वातंत्र्यवीराची जननी आहे. आणि असं असताना मुद्दाहून या महाराष्ट्राला डॅमेज करायचं अशा प्रकारचा प्रयत्न जाणीवपूर्वक चालू असलेला दिसतोय. हिंदी में जानने जाएंगे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.